प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। रहदारीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढल्याने या वाढत्या अतिक्रमणांच्या विरोधात जळगाव मनपाने कठोर भूमिका घेत आज राष्ट्रीय महामार्ग लगत अजिंठा चौफुली ते कालिका माता मंदिर पर्यंतच्या असलेली हायवेच्या बाजूला अतिक्रमणे हटविली आहे। उपायुक्त संतोष वाहुळे यांनी ही कारवाई करीत 100 अधिक दुकाने हलविली आहेत। यावेळी अनेक व्यावसायिकांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्नही केला, मात्र पोलीस बंदोबस्तात ही सर्व दुकाने हलविण्यात आल्याने हा परिसर मोकळा झाला आहे। या परिसरात पुन्हा अतिक्रमण केल्यास आणि शहरात कोठेही कचरा फेकल्यास आणि जाळल्यास महापालिका दंडात्मक कारवाई करणार असल्याचे उपायुक्त संतोष वाहुळे यांनी म्हटलं आहे। जिल्हाधिकारी यांच्या निर्देशान्वये महानगरपालिकेच्या पथक अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे आज ही कारवाई करण्यात येत आहे। इथं प्रामुख्याने अजिंठा चौफुलीपासून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि हायवेच्या दोन्ही बाजूला जी अनधिकृतपणे थाटलेली दुकानं आहेत त्या दुकानांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो आहे आणि काही गंभीर प्रसंग उद्भवण्याची पण शक्यता यामुळे नाकारता येणार नाही। त्यामुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या मार्फत आज हे पूर्ण अतिक्रमण हे आम्ही काढून घेणार आहोत। त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे, जर त्यांनी आम्ही ज्यावेळेला हे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवत आहोत तर त्यावेळेला बऱ्याच ज्या अनधिकृत लोकांनी इथे व्यवसाय थाटलेले आहेत हे इथून सगळं त्यांचं मटेरियल घेऊन जात असताना बाकीचं जे स्क्रॅप मटेरियल आहे ते याच ठिकाणी ठेवतात। हे ठेवल्यामुळे महानगरपालिका किंवा एकूण जळगाव शहरामध्ये जी बाहेरून नागरिक येतील, बाहेरच्या राज्याचे असो बाहेरच्या जिल्ह्यातील असो, ह्या लोकांना जळगावचं चित्र कशा पद्धतीने दिसेल याचा आपल्याला एक मी पुरावा दाखवतो। हे अशा पद्धतीने जर शहर विद्रुपीकरण करण्याचा यांनी कोणी प्रयत्न केला तर महानगरपालिका त्यांच्यावर पण दंडात्मक कारवाई करेल आणि ती कठोर स्वरूपामध्ये राबवली जाईल। भविष्यात मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की कोणीही अशा प्रकारे कचरा करून शहराचं विद्रुपीकरण करणं हे प्रकार थांबवावेत, अन्यथा महानगरपालिका योग्य ती दंडात्मक कारवाई करेल। शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे, नागरिकांना वाहन कोठे पार्किंग करावे मोठे संकट असून मनपा प्रशासनाने अनधिकृत बेसमेंट व त्यामुळे होणाऱ्या पार्किंग समस्या लवकरात लवकर सोडवाव्या ही आता जळगावकरांची मागणी आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी।